राज्यात 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जातोय. गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती निघाले गावाला, चैन पडे ना आम्हाला, अशा घोषणांच्या गजरात मुंबई पुण्यासह राज्यात 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जातोय. मुंबईतील लालबाग परळचा भाग गुलालाने अगदी नाहून निघालाय. 2 वर्षांच्या निर्बंधानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झालेत. मुंबईसह पुण्यातील मिरवणुकींचा थाटच वेगळा असतो. पुण्यातील विसर्जन सोहळ्याला अनेक नेते मंडळी सहभागी झालेत. पुण्यामध्ये प्रथम मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन केलं जातं. कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती. कसबा गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर इतर 4 मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. तब्बल 2 वर्षानंतर बाप्पांसाठी जंगी मिरवणुका निघाल्यात. वाजत गाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर, पुणेकर, महापालिका, पोलीस वाहतूक शाखा यांसह विविध सरकारी यंत्रणा आणि नागरिक सज्ज झाले. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. आज अनंत चतुर्दशी सकाळी 10:30 वाजता टिळकांच्या मंडईतील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीची सुरुवात झाली. मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी, आणि आता आपण माझ्या मागे पाहत आहे हा मानाचा 3रा गणपती गुरुचुकानी आताही लक्ष्मी रोडकडे मार्गस्थ होत आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जवळपास 50 पेक्षा जास्त अधिक ढोलपथक आता या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली आहेत. आता मानाचा 3रा गणपती हा मंडईहून लक्ष्मी रोडकडे मार्गस्थ होतो आहे. तर पहिले 2 गणपती आता हे लक्ष्मी रोडहून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ होत आहे. संपूर्ण गर्दीचा हा परिसर दुमदुमून गेला आहे. भाविकांनी ढोलपथकाच्या नादावर सगळी तरुणाई त्या उत्सवाचा आनंद घेते. जवळपास शहरामध्ये 8,000 पोलीस, 1,200 CCTV कॅमेरे, होमगार्ड आणि अनेक सेवाभावी पथक या मिरवणुकीमध्ये सामील झाले. आता याच्या मागे मानाचा 4था गणपती तुळशीबाग आणि मानाचा 5वा गणपती केशरीवाडा काही वेळातच येणार आहे. आपण हे दृश्य पाहतोय. आता हे दृश्य आहेत मंडईमधील टिळक पुतळ्याजवळील दृश्य आहेत. विसर्जनासाठी